हाय मित्रांनो, आज आता आपण मडगाव मध्ये आहे आणि मडगाव पासून आपण आज जाणार आहे खोलगड म्हणजे काबदेरामा हा पोर्ट पाहण्यासाठी. आता 11:30 वाजलेत आणि आज आपल्या बरोबर गँग आहे, ओंकार जाधव, प्रियजित आजबे आणि किशोर माने. काणकोण तालुक्याच्या पश्चिम अंगाला समुद्रामध्ये एक बशीर घुसलेले आहे ज्याला केप ऑफ रामा म्हणजे रामाचे बशीर असे म्हणतात. गोव्याच्या सौंदर्याची भुरळ बहुधा प्रभू श्री रामचंद्रांना देखील पडली असावी. आपल्या 14 वर्षाच्या प्रदीर्घ वनवासात प्रभू श्री रामचंद्रांनी सीता व लक्ष्मणासह या ठिकाणाला भेट दिली आणि काही काळ वास्तव केले अशी आख्यायिका येथे सांगितली जाते. त्यामुळेच या ठिकाणाला केप ऑफ रामा म्हणजे रामाचे बुशीर असे नाव पडले. याच बुशीरावर खोलगड उर्फ काबदेरामा नावाचा किल्ला उभा केला गेला. मडगावपासून आपण पुढे आलेलो आहे आणि आता आपण आहे नॅशनल हायवे 17 वर. हा नॅशनल हायवे कंटिन्यू काणकोण, पालोलेम आणि कारवार जायचा असेल तर कंटिन्यू हा नॅशनल हायवे 17 आहे. पण नावेलीमपासून थोडं अंतर पुढे आल्यानंतर आपल्याला राईट घ्यायचा आहे आणि राईट नंतर आता आपण जाणार आहे काबदेरामा फोर्ट. काबदेरामाला जाताना आपल्याला एक प्लांट दिसतोय. आता हा ओएनजीसीचा प्लांट आहे, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन. आता वाटेत आपल्याला दोन कार्यकर्ते आपले भेटलेले आहेत, कृष्णा आणि पवन. काय वी करा ना काय ते आपण आलेलो आहे साऊथ गोव्यामध्ये आणि आपण आता काबदेरामा इथे आलेलो आहे आणि आपल्यापासून लेफ्टला काबदेरामा फोर्ट आहे. 500 ते 700 मीटरवर आहे आणि इथून 100 ते 200 मीटरवर खाली काबदेरामा बीच आहे. आपण आता पहिल्या काबदेरामा फोर्ट पाहणार आहे आणि हा माग नजारा आहे इथून पाहत आहे. काबदेरामा याचे जुने नाव खोलगड आणि याच खोलगडावर खूप राज्यकर्त्यांनी राज्य केलं. त्यात जास्त काळ राज्य केले हे पोर्तुगीजांनी. त्याआधी सोंदे संस्थानाचा राजा याने या किल्ल्यावर राज्य केलं आणि 1763 मध्ये जेव्हा कर्नाटकातून हैदर अली याने या किल्ल्यास वेढा दिला 1763 मध्ये, त्यावेळी सोंदे संस्थानाकडं स्वतःच संरक्षण करण्यासाठी तेवढे सैन्य नव्हतं. त्यासाठी त्यांनी पोर्तुगीजांशी आश्रयही घेतला आणि त्यात संरक्षणात्मक एक करार त्यांनी केला आणि त्या करारानुसार पोर्तुगीजांनी आपले सैन्य पाठवून हैदर अलीला परत कर्नाटकास पाठवले.
आपण आलेलो आहे काबदरामा पेबल बीचवर. हा फोर्ट पासूनच आत एक चोरवाचा दरवाजा असल्यासारखा आहे, त्यातूनच या बीचवर येता येतं. इथं समुद्राच्या लाटांनी फिरलेले पूर्ण दगड तुम्हाला दिसतील. एक व्हिडिओग्राफी फोटोग्राफीसाठी हे मस्त प्लेस आहे. या किल्ल्यावर आता तुम्ही पाहताय पोर्तुगीज बनावटीची तोफ आहे. त्या तोफावर पण निशाण आहे पोर्तुगीज बनावटीचे. तुम्ही माझ्या मागे पाहताय हे चर्च आहे, जे सुस्थितीत आणि चांगलं असं चर्च आहे. इथं बाकी जास्त इमारतीची पडझड झालेली आहे. मध्ये जेव्हा पोर्तुगीजांनी हैदराबादला कर्नाटकास परत पाठवले आणि 1764 ते 1791 या काळामध्ये सोंदे राजांनी पोर्तुगीजांच्या आश्रयाखाली या किल्ल्यावर राज्य केले आणि 1791 मध्ये पोर्तुगीजांनी या किल्ल्यावर पूर्णपणे आपला ताबा मिळवला आणि या किल्ल्याचे नाव खोलगड बदलून काब दे रामा असे केले. पुढे 1791 ते 1961 पर्यंत हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिला. आता आपण किल्ला पाहून बाहेर आलेलो आहे मित्रांनो, आणि एक वॉटरफॉल आहे किल्ल्याच्या बाहेरच, तो पाहण्यासाठी आपण चाललेलो आहे. आणि एक छानसा व्ह्यू पण पाहायला मिळेल. आता आपण आहे काबदरामा बीचवर. तुम्ही पाहताय नारळ झाड माग. आता करोना नंतर भरपूर क्राऊड वाढलेला आहे. गेली 2 वर्ष गोव्यात जास्त पर्यटन नव्हते, पण आता करोनाचे रेस्ट्रिक्शन जसे जसे कमी होतात तसे तसे आता इथे क्राउड वाढत आहे.
हाय मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा. थँक्यू.